की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आज संध्याकाळी हा दौरा निश्चित होणार आहे. आज संध्याकाळी दौरा निश्चित झाला तर उद्या मुख्यमंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ शकतात. मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी ते करू शकतात अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते. सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारनं फेरविचार याचिका दाखल करावी यासाठी ही भेट असल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्र्यांबरोबरच अशोक चव्हाण सुद्धा जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या सोबत आहेत. दीपक, काय अधिक माहिती देईल या सगळ्या संदर्भात? केल्यानंतर राज्य सरकारने वारंवार भूमिका मांडली की या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करायला हवा. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन म्हणजे फेरविचार याचिका दाखल करायला हवी. ही भूमिका सुरुवातीपासून राज्यातील नेते स्वतः मुख्यमंत्री मांडतात, त्याचबरोबर मराठा आरक्षण समितीचे प्रमुख अशोक चव्हाण मांडतायत. आणि या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी जाहीर सुद्धा केलं होतं की वेळ आली तर आम्ही या सगळ्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेणार आहोत. आणि त्यानुषंगानेच आता मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा निश्चित होतोय. आज संध्याकाळी साधारणतः हा दौरा निश्चित होण्याची शक्यता आहे. आणि दौरा निश्चित झाला तर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्याचबरोबर मराठा आरक्षण समितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांच्यासह काही प्रमुख नेते जे आहेत ते दिल्लीला जातील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील मराठा आरक्षण प्रकरणी. आणि या प्रकरणी राज्य सरकारकडनं विनंती करतील पंतप्रधानांना की मराठा आरक्षण टिकवण्यासाठी आता केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा, सर्वोच्च न्यायालयामध्ये फेरविचार याचिका करावी किंवा केंद्र सरकारच्या पातळीवर ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्या त्या गोष्टी कराव्यात अशी विनंती राज्य सरकारकडनं केंद्राला म्हणजे पंतप्रधानांना उद्या केली जाण्याची शक्यता आहे. आता हा दौरा रिद्धी आज संध्याकाळी जर अंतिम झाला तर निश्चित उद्या मुख्यमंत्र्यांचं राज्याचं शिष्टमंडळ जे आहे ते दिल्लीत दाखल होईल आणि पंतप्रधानांची मराठा आरक्षण प्रकरणी भेट घेतील. रिद्धी, धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आज संध्याकाळी जर मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्चित झाला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी सुद्धा या भेटीदरम्यान होऊ शकते. तसंच मुख्यमंत्र्यांसोबत अशोक चव्हाण सुद्धा जातील अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे अनलॉकिंग दरम्यान आता सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर सुरू झालेले आहेत. मात्र या ठिकाणी एसी सुरू ठेवायला मनाई करण्यात आली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत माहिती दिली. एसीमुळे कोरोना पसरण्याचा अधिक धोका असल्याचं त्या म्हणाल्या. तसंच लोकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. अजूनही कोविडची भीती संपलेली नाही त्यामुळे लोकांनी स्वतः काळजी घेतलं पाहिजे असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात अनलॉक झालेला आहे. मात्र नागरिकांकडून कोरोना नियमांचं पालन होताना दिसत नाहीये. दोन्ही जिल्ह्यांमध्ये नागरिक कोरोना संसर्गाबाबत गाफील दिसून येत आहेत. अनलॉक होताच बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. अनेक नागरिक तर विना मास्क फिरत असल्याचं सुद्धा चित्र होतं. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.